सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. गरज पडल्यास अध्यादेश काढू पण डान्स बार वरील बंदी कायम ठेवू असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील डान्स बार बाबत गरज पडल्यास अध्यादेश काढू पण बंदी कायम ठेवू असं वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने डान्स बार बाबत मोठा निर्णय देत राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. या निर्णयानंतर विरोधक सरकारवर कडाडून टीका करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये बोलत होते. डान्स बारच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार असून त्यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घेऊ. आम्ही विधिमंडळात डान्स बार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली. गरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्स बार बंदी ठेवू असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. डान्स बार बंदीच्या संदर्भात जेव्हा कायदा मंजूर झाला तेव्हा सभागृहामध्ये तो एकमताने मंजूर झाला. कोणतंही पक्षीय राजकारण आलं नाही. डान्स बार बंद व्हावा अशी सर्वच पक्षांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाचा अभ्यास केला जाणार आहे. त्या अभ्यासाअंती कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर त्या संदर्भात विधी व न्याय विभागाचं मत घेऊन राज्य सरकार या कायद्यामध्ये आवश्यक असणारा बदल करेल व त्यासाठी अध्यादेश काढून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षाच्या अनुमतीने त्या अध्यादेशाला मंजुरी प्राप्त करेल. डान्स बार बंदी याबद्दल सर्व पक्षांचं एकमत आहे आणि यासाठी या राज्यामध्ये पुन्हा डान्स बार सुरू होऊ नये अशी भूमिका सर्व पक्षांच्या नेत्यांची आहे. भूमिका स्पष्ट आहे आणि यासाठी आवश्यक तेव्हा अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकार करेल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.